नमस्कार मित्रांनो सत्यनंद ग्रुपवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका बागेमध्ये आलेलो आहोत तर ह्या बागेची तुम्ही पानं वगैरे पिवळी दिसतायत तुम्हाला थोडी थोडी मधली पानं पिवळी पडतली आणि ही बाग हार्वेस्टिंग चालू आहे दोन तीन तोडं झालेलं आहेत आणि शेवटचा वरबडा राहिलेला आहे तर मित्रांनो ह्या बागेचे पूर्णपणे नव्हती आणि नव्हती स्टॉप होती आणि पण स्टॉप होती कारण ह्याला नेमेटोड झालेला होता तर या नेमेटोड झालेल्या बागेची कंडिशन काय असते किंवा तिला कोणकोणत्या रोगाला सामोरं जावं लागतं हे सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारण आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की पहा डाळींबागात जर असाल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तर मित्रांनो ह्या बागेला साधारणपणे दोन तीन वर्ष झालं ह्याचं बेड कुदळलेलं नाही त्यामुळे ह्याच्या मुळीवरती गाठी आलेल्या आहेत आता आपण एका मुळीच्या गाठी पण बघणार आहोत तर आपण ह्या अशा पटांगणातल्या एखाद्या मुळीची बघा अटीक काढून बघूया तर आपल्याला कॅमेरा व्यवस्थित दाखवता येईल अशा तरी बघा या झाडाखाली आपण इथं बसूया हे ड्रिपरच जागा आहे थोडस गवत आलेलं आपण बसून टाकूया तरी बघा इथं ड्रिपरचं पाणी पडलंय इथं ओलाय की आपण काय करूया किती एकदम निबर आलाय बघा जागा उकरत सुद्धा नाही जागा किती झ निबर आलं आहे तीन वर्ष चाल याला बेड कुदळलेलं नाही त्यामुळं हा प्रॉब्लेम ह्या बागेला झालेला आहे तर मी आता एका दगडानं थोडंसं खांबतोय तर आपण ह्या शेतकऱ्याला मल्टीप्लायर दिलं होतं तर मल्टीप्लायर दिल्यानंतर हे अशा थोड्याशा पांढऱ्यामुळे फुटलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आपण ह्याच्या अगोदर ह्याला अजिबात मुळी नव्हती आणि मुळी नसल्यामुळं निमटोळमुळं ह्याला मुळी फुटत नव्हती आणि मुळी नसल्यामुळं या बागेचं पूर्ण व्यवस्थापन चुकलं होतं तर हे थोडं छोट्या छोट्या एवढ्या कॅमेऱ्यात वस्ती दिसणार नाहीत तर छोट्या छोट्या गाठी आहेत खूप मोठ्या नाहीत आणि काय काय जुनाट खाल्ल्या मुळे असतील त्याच्यावरती मोठ्या आहेत काय काढून दाखवतो तुम्हाला मी मोठ्या तर ही बघा ही मुळे बघा कॅमेरा व्यवस्थित होच्यावरती गाठी आहेत गाठीच्या कडणी तुम्हाला पांढऱ्यामुळे फुटलेल्या दिसत असतील तर हे आपण मल्टिप्लायर जे दिलं होतं कृष्णा कृष्णा डेव्हलपमेंट असं कंपनीचं नाव आहे मग कंपनीचं नाव व्यवस्थित लक्षात ना माझ्या तर आपण मल्टिप्लायर दिल्यानंतर एवढ्या तर मुळ्या फुटलेल्या आहेत त्यानंतर अशा थोड्याशा बुडावरती बाकीचं चालू झालेलं आहे तर मुळी वगैरे चालू झाली थोडेसे शेंडा वगैरे चालू झाला पण एक सर्वसाधारण माहिती आपल्याला ह्याच्यातून हे द्यायची आहे जर तुमच्या बागेची मुळी स्टॉप असेल तर तुम्हाला आता ह्याचा माल बघा मालावरती पूर्ण खरडा आहे लालचेड आहे त्यानंतर कुजवा आहे कुजव्यानंसुद्धा सुद्धा अटॅक केलेला आहे हे बघा हा तेला नाही हा कुजवा आहे हा खरडा आहे तर ज्या वेळेस तुमच्या बागेची मुळी स्टॉप होते आणि पावसाळा येतो किंवा आर्द्रता वाढते तर मित्रांनो ही बाग थोडीशी सेंद्रिय खतावरती आहे त्यामुळे ह्यात बागेला तेल्या सहसा झटकत नाही फक्त प्रॉब्लेम ह्या बागेचा हा झालेला बागे आहे की ह्याची मुळी तोडलेली नाही त्यामुळे ह्याला निमेटोड झाला आणि निमेटोड झाल्यामुळं ह्या वर्षीचं त्यांचं बागेचं पूर्ण व्यवस्थापन विस्कळलं त्यामुळं सुरुवातीला माल निघला कळी निघाली पण त्यानंतर मुळी चालू झाली नाही भरपूर हिमिक ॲसिड वापरली भरपूर काय 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 वापरले आहे शेतकऱ्यांनी शेवटी आपण त्यांना शेवटच्या स्टेलमध्ये त्यांचा एक तोडा झाला होता त्यानंतर ते त्यांची नामची भेट झाली त्यानंतर मी त्यांना मल्टिप्लायर एकरी एक किलो दिलं होतं तर त्यानंतर हे अशा प्रकारची कंडिशन आहे बागायची थोडीफार नव्हती चालू झाली आणि थोडीफार मुळी पण चालू झाली पण आता हे हार्वेस्टिंग आहे चालू आणि असे थोडीशी पानं पिवळी म्हणजे हे मातारी पानं ओ झाले त्यामुळं ती गळाय सुरुवात झाली पिवळी होऊन तर मित्रांनो तुमच्या बागेवर नेम्याटोडा असेल तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींना सामोरं करा सामोरं जावं लागेल तुमच्या बागेला तर तुमच्या बागेवरती प्रत्येक रोग हा झटकन अटॅक करेल त्यामुळं तुमच्या बागेला नेमॅटोडपासून वाचवा कुदळणी करा आणि तुम्ही मल्टिप्लायर जर एकरी एक किलो महिन्यातून एकदा दिलं तो ही ची तो तर तुम्ही कुठलंही ह्युमिक ॲसिड सोडायची गरज नाही एक तर जबरदस्त रिझल्ट आहे तुमचा निमेटोडच्या बाग असुद्धा फोडते ती बागेला सुद्धा त्याचा एकदा शंभर टक्के रिझल्ट आहे तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं ह्या बागेचं व्यवस्थापन सगळं विस्कळलेलं आहे तर बऱ्यापैकी थोडासा रेट असल्यामुळे झाला व्यवस्थित पैसे झाले या बागेचे परंतु मनावा असा माल पण निघालेला नाही आणि ह्या बागेला पिन होल बोरने पण अटॅक भरपूर प्रमाणात केला कारण मुळी स्टॉप होती झाडात ताकद नव्हती आणि दुसरं खरड्या लालशेड आणि डांबऱ्या ह्यानंसुद्धा बऱ्याच प्रमाणात अटॅक केलेला आहे तसंच कुजव्यानं सुद्धा अटॅक केलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढीच माहिती द्यायची होती तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद